नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दिवाळी स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या, ते सुद्धा वेगळ्या आकारामध्ये। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे, गुलाबाच्या आकारामध्ये खाऱ्या शंकरपाळ्या केलेल्या आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। या अगोदर खूप साऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, जर तुम्ही बघितल्या नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता। बघू शकता किती सुंदर असे गुलाबाचे फूल झाले आहे। या दिवाळीला तुम्ही देखील करून बघा आणि तुमचे कसे झाले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। फराळीच्या ताटामध्ये असं काहीतरी वेगळं दिसलं तर माणसं पहिलं तेच उचलतात आणि ते सुद्धा असं ॲट्रॅक्टिव्ह असेल तर खूपच छान। चला वेळ न घालवता बघूया कसे बनवतात गुलाबाचे फुलं। सुंदर असे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि कच्चे देखील राहत नाही, ते स्लो फ्लेमवर फ्राई केल्याने कुरकुरीत होतात। चला वेळ न घालवता सुरू करूया रेसिपीला। फुलं बनवण्यासाठी 3 कप मैदा घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठली देखील वाटी तुम्ही वापरू शकता। 3 कप मैदा चाळून घ्यायचा आहे, मग त्यामध्ये ओवा घालायचा आहे 1/2 चम्मच, चोळून घालायचा आहे, डायरेक्ट चम्मचनी नाही घालायचा आहे। कलुंजी घालायची आहे 1/2 टेबलस्पून, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळं तेल पांढरं तेल देखील घालू शकता। चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरचं तेल घालायचं आहे। पोह्याच्या चमच्याने 5 ते 6 चम्मच तेल घालायचं आहे। तुम्ही तूप देखील घालू शकता पण थंड घालायचं आहे, गरम करून नाही। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले खाऱ्या शंकरपाळ्या खुशखुशीत होतात। बघू शकता दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं आहे। पिठाची मूठ तयार व्हायला पाहिजे असं पीठ झालं पाहिजे आपलं। बघू शकता तुम्ही, म्हणजे तेलाचं प्रमाण पिठामध्ये बरोबर आहे। आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी देखील रूम टेम्परेचरचं घालायचं आहे, गरम करून नाही। आपल्याला घट पीठ मळायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे, जास्ती पातळ नाही मळायचं। पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही छान घट्ट पीठ। चांगलं मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर देखील। जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळेल तर तुमच्या खाऱ्या शंकरपाळ्या छान होतील। आता एवढं पीठ मळायसाठी 1 कपमधनं एवढं पाणी बाकी राहिलं आहे, बघू शकता तुम्ही 2 टेबलस्पून। आता 1 कॉटनचा कपडा ओला करायचा आहे पाण्यामध्ये आणि पिठावर झाकण ठेवून 15 मिनटं पीठ मुरवत ठेवायचं आहे।
15 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही पीठ चांगलं मऊ झालेलं आहे. परत एकदा मळून घ्यायचं आहे. आता एक आपण चपाती करायला जेवढं पीठ घेतो तेवढं पिठाचं पोषण घ्यायचं आहे आणि पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती जाड लाटायची नाहीये, पातळ लाटायची आहे. चपाती लाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही. आता कुठली देखील घरातली वाटी घ्यायची आहे आणि पुऱ्या तयार करायच्या आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या. एक फूल बनवायला आपल्याला 6 पुऱ्या लागतात. जर चिटकत असेल तर सुक्या पिठामध्ये वाटी अशी डुबून घ्यायची आहे वाटीचं किनार. अशा प्रकारे अगोदर सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आहे सगळ्या पिठाच्या, म्हणजे फुलं पटापटा बनतात. नंतर बघा पातळ एकदम पुरी आहे. आता काट्याच्या मदतीने अशी डिझाईन करून घ्यायची आहे साईडनं. सगळ्या पुऱ्यांना असं डिझाईन करून घ्यायची आहे अगोदर. सहा पुऱ्यांना करून झालेली आहे डिझाईन. आता आपण फूल कसं करायचं बघूया. अगोदर एक ठेवायची आहे, पहिल्याच्या अर्ध्यावर दुसरी ठेवायची आहे बघू शकता तुम्ही. हाफ हाफ अशा प्रकारे ठेवून गोल रोल बनवून घ्यायचा आहे हलक्या हाताने. थोडंसं असं फिरवायचं आहे, अज्जात हाताने फिरवायचं आहे, दाबून नाही. आता मधनं कट करून घ्यायचं आहे. आणि मधला पोर्शन ची परत पुरी करायची आहे. जास्ती जाड ठेवायचं नाही तर तळायला खूपच वेळ लागेल. आता अशा पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या प्रकारे. अशा प्रकारे आपलं गुलाबाचं फूल तयार झालं आहे बघू शकता तुम्ही.
परत एकदा कसं ठेवायचं ते बघूया आपण. पहिल्या पुरीच्या अर्ध्या भागात दुसरी पुरी ठेवायची आहे आणि तसंच सगळ्या पुऱ्या ठेवायच्या आहे पुढं. आणि नंतर रोल करायचं आहे हलक्या हाताने, जास्त प्रेस करायचं नाहीये. थोडस फिरवायचं आहे हलक्या हाताने आणि कट करून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला हाईट पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता, पण थोडीच ठेवा म्हणजे तळायला इजी पडेल. एवढं कट करून बाजूला काढलं आहे पीठ. आता परत ह्याच्या कळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे हे देखील गुलाबाचं फूल तयार आहे. अशा प्रकारे सगळे गुलाबाचे फुलं करून झालेले आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. जर तुमच्याकडे कलंजी नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. कडकडीत तेल अगोदर गरम करून घ्यायचं आहे. एक थोडासा पिठाचा पोषण त्यामध्ये टाकायचं आहे. बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा आहे फुलं टाकताना. सगळे फुलं टाकून घ्यायचे आहे. सगळे मीन्स किती कढईमध्ये बसतात तेवढे फुलं टाकून घ्यायचे आहे. जोपर्यंत फुलं टाकत नाही सगळे तोपर्यंत गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे. सगळे फुलं टाकून झालेले आहे. आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. एकदम स्लो, मीडियम करायचा नाही आहे, डायरेक्ट स्लो करायचा आहे. फास्ट गॅस यासाठी करायचा आहे की गुलाबाच्या फुलांचा आकार चेंज नाही व्हायला पाहिजे थंड तेलामुळे. बघू शकता स्लो फ्लेमवर थोडासा टाइम लागतो फ्राय करायला, पण छान कुरकुरीत अशी गुलाबाचे फुलं तयार होतात. सगळी बाजूंनी फ्राय करून घ्यायची आहे फुलं. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कलर देखील सुंदर आलेला आहे फुलांना. चारी बाजूकून शिजून घ्यायचा आहे एकदम स्लो फ्लेमवर. 5 ते 10 मिनटं लागतात फ्राय करण्यासाठी. फ्राय करून झालेले आहे बघू शकता तुम्ही. आता काढून घेऊया. अशा प्रकारे गुलाबाचे फुलं तयार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही फुलं बनवा ह्या दिवाळीला. आणि तुमचे कसे झाले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. थँक्यू.